भारतामध्ये पाच राज्याची निवडणूक होती आणि या पाच राज्यामध्ये चार राज्य भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आलेले आहेत. हे म्हणत होते की मोदी लाट गेली, योगीजी येणार नाही, परंतु आदरणीय मोदीजी बोलले होते, मोदीजी बोलले की योगी हे उपयोगी आहेत. आणि उत्तर भारताचा म्हणजे उत्तर प्रदेशचा जो विकास आदरणीय मोदीजींनी केला, आज पूर्ण भारतामध्ये उत्तर प्रदेश मॉडेल म्हणून प्रसिद्धीस आलेलं आहे. मित्र, विरोधकांच्या पायाखालची वाढू गेली. इथलं छोटं पेंग्विन म्हणजे आदित्य ठाकरे तिकडे सभा घ्यायला गेलेलं होतं, काहीच ओम पडली नाही. इकडे जर का गेलात तुम्ही गोवामध्ये तर त्यांचे डिपॉझिट तर सोडात, परंतु ते नोटाला जे मतदान पडत त्याच्यापेक्षाही कमी मतदान यांना पडलेलं आहे. आणि हे फक्त भांगा मारण्याचं काम करतात. आणि आज या घडीला जर का विचार केला तर पुन्हा सुद्धा आज उत्तर प्रदेशमध्ये जो विकास झाला, प्रत्येक पक्षाचा कुणी असेल, कुठला जाती धर्माचा असेल, तर त्यांना सर्वांना कुणी असेल, हिंदू असेल, मुसलमान असेल, कुठल्या वर्गाचे असेल, तर सर्वात जास्त जनाधार आदरणीय मोदीजींवर लक्ष विश्वास ठेवून, आदरणीय योगीजी यांच्यावर विश्वास ठेवून, आदरणीय मोदी योगीजींवर विश्वास ठेवून, तर त्यांनी सर्वांनी आज जर विचार केला तर यांचं सर्वात मोठं मतदान योगीजींना पडलेलं आहे. माझी माय बहीण 7 वाजल्यानंतर रस्त्यावर फिरू शकत नव्हती, परंतु आज जर का विचार केला तर रात्री 3-3 वाजेपर्यंत आज बाया फिरू शकतात. आणि प्रत्येक बाईला 2000 आता तुम्ही बघितलं असेल, कारण आता गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून 2 वर्षात आदरणीय मोदीजींनी प्रत्येकाचा घराघरात अन्नधान्य पुरवलं. आणि या सर्व गोष्टी जर पाहिलं असेल तर येणारी ही पुढची नादी म्हणजे सर्वात महत्वाची 2024 ची नादी आहे. आणि पुन्हा मोदीजींचं सरकार पूर्ण भारतात येईल याच्यात कुठलीही शंका नाही. आणि विरोधकांचे पायाखालची रेती सरकलेली आहे.